चांगलं काम मतलब बॅनर फाटला आहे त्याचं दुःख आहे. बाकी त्या बॅनरमध्ये आहे राजकीय विषय काही नाही आहे. जे शहरामध्ये विकास काम सन्माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे आणि स्थानिक नगरसेवक म्हणून आपण जे काम केलेलं आहे, काही असंतुष्ट लोकं असतात का ज्यांना चांगली कामं दिसत नाही, चांगली हे होत नाही आणि या अशा छोट्या गोष्टींवरती आम्ही लक्ष देत नाही. आम्ही विकासाचं काम करण्यासाठी राजकारणात आहोत, सामाजिक जीवनात आहोत, तर काम करण्याचं काम आम्ही करतो. या अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. या गेल्या नगरसेवक झाल्यापासून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने आधारवाडी परिसरामध्ये कल्याणमधील सर्वोत्कृष्ट रस्ते बनवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. केंद्रीय मंत्री यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या MMRDA निधीतून जवळजवळ 25 कोटी फक्त आधारवाडी प्रभागात दिलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की कल्याणमधले सगळ्यात सर्वोत्कृष्ट रस्ते त्या प्रभागात आहेत. काँक्रीटचे रस्ते आहेत, इतर कामं केलेली आहेत. आज दुर्गाडीसारख्या गणेश घाटावरती जी सुविधा आज चांगल्या पद्धतीची केलेली आहे सुशोभीकरणाची, अशा कामाचं जर बॅनर फाटत असेल ते दुःख आहे. बाकी आमचं राजकीय बॅनर असता कोणी फाडला असता तर आम्हाला हो आता बॅनर आम्ही बदलून तर उद्घाटन करतोय ना. या लहान गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही विकसनशील विचाराचे लोक आहोत, या गोष्टींमध्ये आम्ही पडत नाही. विकास काम करत राहू, किती लोक आडवे आले तरी आम्ही विकास कामाच्या माध्यमातूनच त्यांना उत्तर देऊ. त्याच्यामुळे तक्रार करणं ह्या गोष्टी आमच्यामध्ये नाही.